बऱ्या पिकाच्या जोमदार फुटव्यासाठी आपल्याला काय उपाययोजना केल्या पाहिजे याविषयी संपूर्ण माहिती या व्हिडिओतून घेणार आहोत तर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा तर शेतकरी मित्रांनो आपण जे व्हेरायटी निवडलेली आहे ही व्हेरायटी जॅकी की ब्याण्णव अठरा आहे महामंडळ कंपनीचं तर शेतकरी मित्रांनो याची पेरणी आपण बारा नोव्हेंबर रोजी केलेली होती आणि सहा डिसेंबर आहे म्हणजे जवळपास तेवीस चोवीस दिवसाचा हार्बर आहे यामध्ये आपल्याला ज्या हरभऱ्या पिकाला जास्तीत जास्त फुटवा येण्यासाठी यामध्ये आपल्याला हरभऱ्याची खुंडी गरजे करणं गरजेचे आहे कारण हरभऱ्याची खुंडी केलं तरच आपल्याला हरभरा पिकामध्ये जोमदार फुटवा येणार आहे बाजारामधील कोणत्याही औषधानं खुंडी एवढा रिझल्ट देणार नाहीत बाजारातील त्यामुळे शेतकरी मित्रांनो आपल्याला शक्य असेल तर आपण हरभऱ्या पिकाची शेंडा खुंडी करायची आणि जर आपल्याला शेंडा खुंडी शक्य नसेल किंवा आपल्याला हरभऱ्या पिकाचा अनेक फवारणीद्वारे वापर करून याच्यामध्ये फुटवा वाढवायचा असेल तर त्यासाठी शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये एक मी तुम्हाला फवारणीसाठी एक कॉम्बिनेशन सांगेल जे तुम्हाला शंभर टक्के फायदा करेल तर शेतकरी मित्रांनो आपल्याला हरभरा पेरणी झाल्यानंतर जवळपास तीस दिवसाला पहिली फवारणी घ्यायची आहे या पहिल्या फवारणीमध्ये आपण जे काही आपल्या हरभरा पिकावर आळीचा प्रादुर्भाव झालेला दिसून येईल या आळीच्या नियंत्रणासाठी आपल्याला इमामॅक्टिन बेन्जोईट हे हे मॉलिक्युल असलेले कीटकनाशक वापरायचं आहे हे आपल्याला परती पंधरा लिटरच्या पंपासाठी बारा ग्रॅम वापरायचं आहे तसेच यामुळे हे वापरल्यामुळे आपल्या हरभऱ्या पिकावरील आळी नियंत्रण होईल तसेच आपल्या हरभऱ्या पिकामध्ये जोमदार फुटव्यासाठी आपल्याला अठ्ठावीस अठ्ठावीस शून्य हे खत ग्रोमर या कंपनीचं प्रति पंधरा लिटर पंपासाठी शंभर ग्रॅम वापरायचं आहे याच्यामुळे काय होईल की आपल्या हरभऱ्या पिकामध्ये अठ्ठावीस टक्के नायट्रोजन आणि अठ्ठावीस टक्के फॉस्फरस पूर्त असल्यामुळे आपल्या हरभऱ्या पिकाचा वाढ सुद्धा होणार आहे आणि फुटवा सुद्धा होणार आहे हे आपल्याला शंभर ग्रॅम वापरायचं आहे पंधरा लिटर पाण्यासाठी तसेच शेतकरी मित्रांनो कोणत्याही पिकासाठी सुष्म अन्नद्रव्याची गरज असते त्याच्यामध्ये आपल्याला पिकाला सोळा हे अन्नद्रव्याची गरज असते सोळा प्रकारच्या अन्नद्रव्याची आपण जर सोळा प्रकारचे अन्नद्रव्ये नाही दिले तर आपल्या हरभऱ्या पिकामध्ये मनाव तेवढं उत्पादन येणार नाही त्यामुळे शेतकरी मित्रांनो कोणत्याही कंपनीचे एक मायक्रोनेटर तुम्हाला वापरायचं आहे पहिल्या फॉर्नीमध्ये तसे शेतकरी मित्रांनो हरभऱ्या पिकामध्ये सर्वात मोठी समस्या असते ते बुरशीचे शेतकरी मित्रांनो याच्यासाठी आपल्याला एक चांगलं बुरशीनाशक निवडणं गरजेचे आहे या यासाठी मध्ये यामध्ये आपण बायोस्टॅड कंपनीचं रोको हे बुरशीनाशक वापरू शकता परती पंधरा लिटर पंपासाठी तीस ग्रॅम यामध्ये आपल्याला थायोफिनाइल थायोफिनाईट मिथाईल हे मॉलिक्युल मिळते हे जर आपल्याला मिळत नसेल तर धानुका कंपनीचे झिनेट हे सुद्धा बुरशीनाशक उत्तम प्रकारचे आहे हे सुद्धा तुम्ही वापरू शकता शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद